तर मित्रांनो नमस्कार। तर आता आपण अनबॉक्स केलेला आपला गोप्रो होता त्याचा फुटेज चेक करायला आलो आहोत। तर काही रिझोल्यूशन आणि काही रिझोल्यूशनचे सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओवरती बनवून राहा मित्रांनो। आपल्यासोबत शुभम पण आलेला आहे। तर खूप असे बघूया आपण किती फुटेज कवर करतो आणि वेगवेगळे मोड्स दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओवरती बनवून राहा मित्रांनो आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो आता आपण आहोत स्टँडर्ड सेटिंगवरती। हे आहे आपलं स्टँडर्ड सेटिंग आणि याच्यामध्ये आहे 5K 30 FPSवरती आपण हा फुटेज घेऊया आता आपण आणि बघूया कसं येणार आहे ते। तर आपण रिझोल्यूशन ऑलरेडी सेट केलेलं आहे 5K 30 FPSवरती आणि आपण शूट करूया आता आणि बघूया फुटेज कसा आहे। तर मित्रांनो हा रिझोल्यूशन आहे 5K 30 FPS आणि आपण आता शूट करत आहोत आपलं GoPro 11 मधून। तर तुम्हाला व्हिडिओचा सॅम्पल बघून कळलंच असेल। बाजूला जो सॅम्पल दिसतो आहे तुम्हाला तो 4K 30 FPSवरती आहे आणि त्याचाही तुम्हाला सॅम्पल समजला असेल की फ्रेम रेट कसा आहे। तर वरती बाजूला पहा की कसा येतो आहे फुटेज। तर मित्रांनो आता तुम्ही फुटेज पाहत आहात तो आहे 4K 30 FPSवरती आणि हा तुम्हाला रिझोल्यूशन कळलाच असेल। साईड बाय साईड कम्पेअर करा। आपला प्रिव्हियस जो होता तो 5.3K 30 FPSवरती आणि हा आहे 4K 30 FPSवरती। तर तुम्हाला कळलंच असेल की रिझोल्यूशन काय आहे याचा। तर मित्रांनो आताचा हा फुटेज आहे तो 5K 60 FPSवरती आहे आणि तुम्हाला रिझोल्यूशनचा क्वालिटी समजला असेल। 5K 60 FPSवरती GoProचा हा नवीन लॉन्च केलेला आहे त्यांनी आणि तुम्हाला फुटेज याचा कळलाच असेल की कसा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला हायपर स्मूथ 5.0 भेटतो। हिरो GoPro जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये बघा 3 डिफरंट मोड आहेत स्मूथचे। हा इकडं ऑफ आहे आणि इथे बघा इथे स्टेबिलिटी आपला चालू होते आणि इकडे बूस्टवरती आहे। इथे जो आहे ऑटो बूस्ट इथे म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला स्टेबिलिटी भेटणार। जेव्हा तुम्ही शेक होती जास्त शेक असेल तिथे ॲटोमॅटिकली कॅच करणार आणि इथे आहे तो फुल बूस्टवरती आहे म्हणजे 5.0 हायपर स्मूथ आहे त्याचा इस्तेमाल इथे होतो। तर याच्यामध्ये आपण काही फुटेज घेऊया रनिंगचे आणि त्यानंतर तुम्हाला कळेलच किती स्टेबिलिटी भेटते। तर मित्रांनो आता आपण आहोत 5K 60 FPSवरती आणि आता आपला व्हिडिओ स्टेबिलायझेशन ऑफ आहे आणि आपण आता रनिंग करून बघू की किती स्टेबिलिटी देतो आहे। आपण ऑफ केलेलं आहे हायपर स्मूथ 5.0 आणि आपण बघूया किती स्मूथ फिनिशिंग येते आहे। तर मित्रांनो आता आपण हायपर स्मूथ ऑन केलेला आहे नॉर्मल मोडवरती आहे हा आणि आपण सॅम्पल फुटेज बघूया की किती फास्ट आहे हा। तर मित्रांनो आता आपण हायपर स्मूथ बूस्टवरती ठेवलेला आहे म्हणजे हा पूर्ण आपलं 100% देणार। तर बघूया याचा फुटेज कसा येणार आहे बूस्टवरती 5K 60 FPSवरती आणि आपण आता रनिंग करतो आहे आणि बघूया कसा फुटेज येतो आहे सॅम्पल। तर मित्रांनो याच्यामध्ये आपण काही सेटिंग्स पाहणार आहोत। ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्टँडर्डवरती आहे आपला आता आणि ह्याच्यामध्ये मोड्स आहेत वाईड एंगलचे आता तुम्हाला पाहू शकता। आता मी हे रेकॉर्डसुद्धा करणार आहे। ह्याच्यामध्ये नॉर्मल आहे आणि आता आपण फुटेज करूया चेक। तर हे बघा आता वाईडवरती आहे आता हा सुपर व्ह्यूमध्ये आहे आणि आता GoProनी नवीन काढलेला आहे हायपर व्ह्यू 64 FPSवरती सपोर्ट नाही करत आहे त्यावेळी 30 FPSवरती आलेला आहे आणि हायपर स्मूथमध्ये बघा की मॅक्सिमम एरिया हा कॅच करतो आणि तुम्हाला याचा फुटेज पण दाखवतो। तर मित्रांनो हा फुटेज आहे हायपर व्ह्यूचा 4K 60 FPSवरती। हायपर व्ह्यू हा 5K 60 FPSवरती काम करत नाही आहे तो 30 FPSवरतीच काम करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला फुटेजमधला अंदाज कळलाच असेल। हायपर व्ह्यू 60 FPSवरती आहे म्हणजे मॅक्सिमम एरिया हा आपला कवर करतो ह्या एक शूटमध्ये। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आता नवीन एक फंक्शन आलेलं आहे GoPro 11 मध्ये तुम्हाला दिसत असेल। हे इथे एक मोड येतो थांबा तुम्हाला दाखवतो। लेफ्ट हँड साईडला एक मोड येतो ज्याच्यामध्ये तुम्ही सेटिंग्स करू शकता झूम वाईड। तर याच्यामध्ये तुम्हाला एक मोड दिसेल हे बघा वाईड लिनर हा सर्वात जवळचा मोड आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळचा मोड आहे आणि त्याच्या खालती जो आहे त्याच्यामध्ये हॉरिझन लॉक असतो त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी फुटेज दाखवणारच आहे। हा 360 हॉरिझन लॉक आहे हा नवीन फीचर GoPro 11 मध्ये आलेला आहे। तर तुम्हाला हा फुटेज दाखवतो मी। तर मित्रांनो पहा तुम्ही हा पूर्ण आपला GoPro आहे तो 360 रोटेट केलेला आहे
आणि त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की सॅम्पल फुटेज तुम्हाला कसा येत आहे हे बघा। बस मित्रांनो, आता आपण स्लो मोशनचा फुटेज घेऊया आणि पाहूया सॅम्पल कसा आहे। हा 8x स्मूथ होतो, म्हणजे 2.7K मध्ये 50 FPS वरती हा शूट होणार आहे, सॉरी 240 FPS वरती शूट होणार आहे, त्यामुळे याचं रिझोल्यूशन आपण स्लो मोशन करू शकतो 8x मध्ये, 8x स्लो मोशन होईल। तर मित्रांनो, आता आपण आहे 4K 60 FPS वरती आणि हा मोडला बोलतात फुल रिझोल्यूशन मोड। याच्यामध्ये तुम्ही व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्हीमध्ये फुटेज घेऊ शकता। गोप्रोच्या ॲपवरती जाऊन फुटेज कॉर्क होतो, त्याच्यामुळे कसं स्मूथ फिनिशिंग येते आणि ह्याला फुल रिझोल्यूशन म्हणून गोप्रो बोलतो की हा फुल रिझोल्यूशन आपण हा फुटेज आहे। तर मित्रांनो, आता आपण काही लाईट पेंटिंगचे सॅम्पल्स बघूया कसे येतोय। प्रेम आलेला तर प्रेमनी आपल्याला थोडेसे सॅम्पल दाखवले लाईट पेंटिंगचे ट्राय करून आणि आपण त्याच्यासोबत शूट केलं, तर बघूया कसं आलेत लाईट पेंटिंगचे टेस्ट रिझल्ट्स। तर मित्रांनो, आता आपण गोप्रोमधनं काढलेले काही फोटोज बघूया। 27 MP गोप्रो हा रिकमेंड करतो, म्हणजे सांगतो की 27 MP फोटो येतात, बघूया नक्की तसेच फोटो येतात का। तर मित्रांनो, गोप्रोचा हा क्विक टूर आणि व्हिडिओ सॅम्पल्स आवडले असतील तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा। जर चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब असाल मित्रांनो तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आणि व्हिडिओ सॅम्पल्स तुम्हाला आवडले असेल तर नक्की पिंगमध्ये कमेंटमध्ये मला सांगा की कसा व्हिडिओचा फुटेज वाटला वगैरे, आणि तुमच्या कमेंटचा मी नक्की आदर करेन आणि रिप्लायसुद्धा देईन। चला तर, बाय बाय।